देवीचा पाडाचा गेल्या काही वर्षांमध्ये फार सुंदर समालोचन त्यांच्या वाणीमधून आपण ऐकतोय. आणि एमबी ट्रॉफी ही डोंबिवलीतील एक नामांकित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, त्यांच्या घरची स्पर्धा आहे. आणि एमबी ट्रॉफीमध्ये नेहमीच ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो, ऐकूयात आपण मयूरजी भोईर यांना. थँक्यू. डबल होते सुरुवात पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडू वरती भरपूर मोठी ही चूक आहे, कारण की झेल उडाला होता आणि तो कोणत्या फलंदाजाचा विनीत माहीचा. कॅच ड्रॉप झालीये, धावा दोन. जवळजवळ जीव उराशी घेऊन धाव कंप्लीट केली विनीतनं, कारण की पहिल्या चेंडूवरती जो सापळा रचला होता त्यामध्ये यश मिळालं देखील होतं. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय आणि कदाचित जर ही विकेट मिळाली असती ना तर हा डिसिजन मी म्हणेन थोडासा अंगाशी आला असता फ्रेंड्स इलेव्हन संघाच्या. पण ओ द विकेट पुन्हा आता या स्ट्राईक वरती विनीत ऑन साइड ला. आता मात्र जो झेल सोडलाय त्याचं उत्तर आहे हे. दावा सहा येतो षटकार, फलंदाज विनीत माईच्या बॅटमधून. जबरदस्त हा फटका होता, रेंजमध्ये त्याचा चेंडू आल्यानंतर त्याला मात्र आउट ऑफ कव्हरेज करण्यामध्ये तो यशस्वी होता फलंदाज. नाव फलंदाज विनीत माई आणि सध्या तरी त्याची बोली आपण पाहतो या बॅटमधून षटकार. पहिल्या चेंडूवरती झेल उडाला होता आणि दोन्ही फलंदाज अगदी पाहतच होते आणि दोन्ही क्षेत्ररक्षक देखील पाहतच बसले. आता मात्र गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न दोन खेळाडूंच्या मधून, अगदी सुई मधून धागा विणतात तसा हा फटका. जितकं चांगलं आक्रमण तितकं चांगलं संयम आपल्याला पाहायला मिळतं, ते म्हणजेच फलंदाज विनीतच्या माध्यमातून. फ्रेंड्स इलेव्हन नवा पाडा, धावसंख्या धावफलकावरती दुहेरी अंकाचा होऊन पोहोचली आहे. तीन चेंडू आतापर्यंत झाले, धावा धावफलकावरती दहा. ओ द विकेट पुन्हा एकदा राहुल तयार. आता मात्र स्ट्रेट बॅट ने लॉफ्ट हिट, हिट चेंडू सरळ सीमा पार. प्रेक्षकांनी इथे मात्र पकडला झेल. धावा सहा आणि संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच सोळा. शून्यावरती या खेळाडूचा झेल उडाला होता, आता मात्र सोळा धावा बनल्यात आणि चेंडू झालेत आतापर्यंत चार. आता मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केलेला कमबॅक. जबरदस्त हा चेंडू होता, पायावरती चेंडू जाऊन ब्रेक घेण्याचा प्रयत्न, पण त्यामध्ये अडथळा बॅटचा आणि एकदा इथून मात्र मिळेल एकने धावफलक. पुढे सरकेल संघाची धावसंख्या आपण पाहतो ते म्हणजे सतरा. पाच चेंडू झाले धावा धावफलकावरती सतरा. हा तोच गोलंदाज आहे ज्याने जय रागाई इलेव्हन चिंचवड्याचा पाडा या संघाच्या अगेन्स्ट मेडन षटक फेकलं होतं, दोन फलंदाजांना बाद केलं होतं. आणि आता मात्र या मॅच मध्ये त्याच्या अगेन्स्ट धावा बनल्यात या चौकाराच्या नंतर, त्या म्हणजे तब्बल 21. म्हणजे जो पहिल्या मॅच मध्ये हिरो होता त्याच्या अगेन्स्ट इथे मात्र धावा 21 बनवल्यात. मेडन षटक फेकलं होतं असं वाटत होतं, खेळपट्टी त्याला साथ देते, खेळपट्टीशी त्याची मैत्री झाली आहे. पण या मॅच मध्ये कुठेतरी 21 धावा खर्च केल्यात.
चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती युद्ध जिंकलं होतं पण हे नियतीला मान्य नव्हतं आणि त्यानंतर काय फलंदाज आपल्याला पाहायला मिळतं. आता मात्र निशांतच्या बॅटमधून देखील चौकार आला. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 21-21 विदाऊट लॉस. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय तो म्हणजेच गोलंदाज विशाल. विशालनं देखील इम्प्रेस केलं होतं पहिल्या मॅचमध्ये. आय थिंक इकॉनॉमिकल षटक 5 या 6 धावेंचं फेकलं होतं आणि चांगली गोलंदाजी विशालची पाहायला मिळाली होती. आता देखील धावा रोखावा लागतील कारण की 21 धावा खर्च केल्यात आपल्या महत्वाच्या गोलंदाजाने. स्ट्राईक वरती मॅन इन फॉर्म विनीत माई. इथं मात्र जबरदस्त हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त चेंडू, जबरदस्त होता. तरी देखील एक धाव मिळते फ्रेंड्स लिओ नवापाडा संघाला. एकने धाव फल पुढे सारखे. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 22-22. स्ट्राईक वरती निशांत जो 400 स्ट्राईक रेटने सध्या खेळतो. एक चेंडू मध्ये 4 धाव स्वतःच्या खात्यामध्ये. आता मात्र ऑनसाइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. एक धाव इथून मात्र मिळेल. 2 चेंडूंमध्ये 2 धावा. पहिल्या चेंडूवरती बॅट नाही, दुसऱ्या चेंडूवरती लेग बाईस. धावसंख्या धावफलकावरती 23-23. आता मात्र शॉट आर्म पुल, पुल सक्सेसफुल. चेंडू सरळ सीमापार. धावा 6 येतो षटकार आणि विकास गुजर यांचा इशारा आपण पाहिला. अगदी हातांचे इशारे अगदी वेगळे आहेत. 6 धावा इथे मात्र मिळत आहेत आणि या षटकाराच्या मदतीने 29. प्रत्येक पंचाची एक शैली आहे आणि त्यामध्ये विकास यांची शैली एक वेगळी आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल दाखवण्याची पद्धत देखील थोडीशी वेगळी आहे. धावसंख्या धावफलकावरती 29-29. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. जबरदस्त हा देखील फटका जबरदस्त आहे पण त्यासाठी खेळाडू तिथे मात्र तैनात आहेत. रक्षक तिथे ठेवलेला आहे. तोपर्यंत तरी 2 धावा कंप्लीट. प्रोटेक्शन आहे, सर्व काही आहे, तरी देखील 2 धावा इथून मात्र मिळतात. इथे मात्र फुल टॉस चेंडू आणि अंपायर सिग्नल नो बॉल, नो प्लस 4 टोटल या 5 धावा. धावसंख्या धावफलकावरती 36-4 चेंडू आतापर्यंत झालेत. इथे मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ओ द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. इथे मात्र जबरदस्त हा देखील फटका. आता मात्र जिथे कोणीही खेळाडू नाहीये, रिक्त जागा भरून काढली या फटक्याने. धावा 4 विनीत माईला इथे मात्र मिळतात आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 40-36 वरती आय थिंक खेळत असेल. 34 धावांवरती नाबाद खेळ. शून्यावरती या खेळाडूचा जेल उडाला होता. हे कुठेतरी टोचत असेल आता कारण की फ्रेंड्स इलेव्हन नावापाडा संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय आणि पहिल्या चेंडूवरती विनीत माईचा जेल. चित्र काहीसं वेगळं असतं पण जर तरला अंतर नाही. कॅच ड्रॉप झाली आणि त्याची शिक्षा विनीत सध्या तरी प्रत्येक खेळाडूला देतो. चाळीस धावा धावफलकावरती. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती रवी.
सध्या तरी रवीला विकेट हवी आहे. स्ट्राइक वरती निशांत, स्ट्राइक रेट थोड़ा सा घसरला, आता मात्र 200 च्या स्ट्राइक रेट वरती आहे. पण गरज याच स्ट्राइक रेटनी खेळणं गरजेचं आहे स्लॉग ओव्हर मध्ये. कदाचित त्या दिवशी हार्दिक पांड्याने देखील 200 च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग केली असती तर चेस झालं असतं. पण ओध विकेट, इथे मात्र फटका हा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागत असताना 40 वरती पार्टनरशिप ब्रेक झाली आहे आणि अडथळा निर्माण केलाय तो म्हणजे रवीने पहिली विकेट मिळत असताना. करण, मगाशी जो तू प्रश्न केला होता की बुमराला ओव्हर आधी का दिली नाही, कारण की आय थिंक त्याच्या डोक्यामध्ये कदाचित हा प्रश्न होता की ट्रेव्हिस हेड समोर होता, पण ट्रेव्हिस हेड बुमराच्या अगेन्स्ट चांगली फलंदाजी करतो. रेकॉर्ड खूप चांगले ट्रेव्हिस हेडचे बुमराच्या अगेन्स्ट, आणि बुमराला विशेषतः ठेवलं होतं ॲडम मार्क्रम आणि हेनरी क्लासेनसाठी, पण शेवटी तसं काही घडलंच नाही. आणि आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन हा झाला की पियुष चावलाला ओव्हर दिली आणि त्याच्या अगेन्स्ट अभिषेक शर्माने 16 बॉलात अर्धशतक, हा आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन होता. त्यामुळे धावा अधिक झाल्या आणि हेनरी क्लासेन, आणि त्यानंतर त्यांनी तर फलंदाजी खूप चांगली केली, पण शेवटला तो प्रश्न निर्माण झालाच ना की स्लॉग ओव्हरमध्ये एक स्पिनर गोलंदाजी करत होता अंतिम ओव्हरमध्ये, आकाश मुलानीला ओव्हर दिली आणि त्यामध्ये 25 धावा. डेथ ओव्हरमध्ये हे कुठेतरी कमी राहिलं, बुमराला आधीच संपवलं त्यामुळे. इसका जवाब भी आप दोगे सर मुझे पता है. पण आय थिंक थोडंसं मिसकॅल्क्युलेशन झालं की हार्दिक पांड्याचा ओव्हर आणि त्या, हा येस फर्स्ट ओव्हर बॉलर, तो पण साऊथ आफ्रिकन, त्याचं म्हणणं असं होतं की मी बुमरापेक्षा बेस्ट बॉलर आहे, त्याचं असं ट्विट होतं. पण ते अंडर 19 होतं, तो विसरला. आय पी एल एक वेगळ्या लेवलचा फॉर्मॅट आहे आणि त्या फॉर्मॅटमध्ये खेळत असताना एक वेगळा प्रेशर आहे, आणि समोर ऑस्ट्रेलियाचा T20चा धुरंदर होता ट्रेव्हिस हेड. कॅप्टन्सी थोडीशी मी म्हणेन प्रश्नचिन्हच आहे हार्दिक पांड्याचं, पण त्याला ट्रोल करणं कदाचित चुकीचं आहे. आणि फर्स्ट मॅचमध्ये देखील थोडंसं ट्रोल केलं होतं की रोहित शर्माला त्याने मागे फिल्डिंगसाठी पाठवलं. जसं चेंडू हवेमध्ये आहे, झेलची संधी, कॅच झाली ड्रॉप, तोपर्यंत दोन धावाई तो मात्र कम्प्लीट. ट्रोल ह्यासाठी झाला होता की रोहित शर्माला बॅकवर्ड पॉईंटला जसं तिथे मात्र ठेवण्याचा प्रयत्न हा हार्दिक पांड्याचा होता. पण त्यामध्ये देखील एक कारण आहे, कारण की आधीच तो एक ओव्हर पाठीमागे होता आणि गराल्ड कॉट्जे सारखा गोलंदाज होता आणि तेव्हा एज लागण्याची जास्त शक्यता होती आणि मागे पियुष चावला होता. पियुष चावलापेक्षा बेस्ट फिल्डर रोहित शर्मा आहे आणि त्यामुळेच रोहित शर्माला तिथे मात्र ठेवलं होतं. येस येस, ऍटिट्यूड भरपूर आहे त्यामध्ये काही शंका नाही. वळूयात मॅच कडे, आता मात्र तुम्ही मला वेगळ्या दिशेला नेत आहेत. ओध विकेट ने पुन्हा एकदा गोलंदाज, इथे मात्र स्ट्रेट बॅट नाही, चेंडू सरळ सीमा पार. सध्या तरी हार्ड हिट करतो फलंदाज अजय पाटील. स्लॉग हिटिंगची ही महत्वाची भूमिका आहे आणि या महत्वाच्या भूमिकेचा, या महत्वाच्या नाटकाचा हा महत्वाचा नायक आहे आणि तो स्ट्राइक वरती अजय पाटील. ओ द विकेट, जबरदस्त हा चेंडू देखील जबरदस्त होता. एक व्हिडिओ भरपूर व्हायरल ही देखील होत होती की ऋतुराज गायकवाड महेंद्रसिंग धोनीला एक ओव्हर टाकण्यासाठी म्हणवत होता की त्याचा अंडर धोनीने एक ओव्हर टाकावी अशी इच्छा होती, कारण की त्या मॅचमध्ये प्रॅक्टिस देखील करत होता. यस, भरपूर सारे क्लिप्स आहेत, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, पण मैदानामध्ये कोणता प्राणी धावताना नाव घेणं चुकीचं आहे ना. ओ द विकेट ऑन साईडला वळवलाय आणि धावा 6, हे तो षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने धावा आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजेच
58 59 लक्ष आहे. यस, कोणाचा फॅन जर म्हणायचं गेलं तर मी आधीच क्लिअर करतो की मी रोहित शर्माचा खूप मोठा समर्थक आहे. कारण रोहित शर्मा जे करू शकतो ते कदाचित टी ट्वेंटी मध्ये तरी मला असं वाटत नाही कोणता फलंदाज करू शकतो. आणि त्या दिवशी देखील 278 टार्गेट होतं, तेव्हा देखील 15 ते 16 ओव्हरपर्यंत रोहित शर्मा मैदानामध्ये जर थांबलं असतं तर कदाचित चित्र खूपच वेगळं असतं, खूप वेगळं असतं. पण रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमरा सध्या तरी मुंबई इंडियन्समध्ये दोन गट आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि एका बाजूला हार्दिक पांड्या आणि ईशान किशन. येस, उत्तर मला जरूर मिळतील, पण त्याआधीच क्लिअर करतो की रोहित शर्माचा समर्थक मी देखील आहे. मग त्यामुळे उत्तर कशाप्रकारे देशील कारण हे मी पाठतोय देखील. पण लॉजिकल काही गोष्टी आहेत त्या घडायला नव्हत्या पाहिजेत की एखाद्या प्लेअरला ट्रोल करणं, इतकं ट्रोल करणं चुकीचंच आहे, ते करण्याची गरज नव्हती. कोणताही प्राणी मैदानामधून जातोय तर तुम्ही त्याचं नाव घेऊन ओरडणं किंवा एखाद्या खेळाडूला शिवीघाल करणं हे एका चांगल्या प्लेअरला नक्कीच थोडंसं लाजीरवाणी गोष्टी होती. प्रेक्षकांकडून त्या घडल्या आणि त्या अपेक्षित नव्हत्या. कॅप्टन्सी जरूर 5 टायटल रोहित शर्माने जरूर जिंकून दिलेत आणि त्याच्या अंडर हार्दिक पांड्या हा घडलाय हे त्यांनी देखील विसरता कामा नये. हार्दिक पांड्याने नेहमी लक्षात हे ठेवावं. पण काय करणार, काही थोडीशा घडामोडी घडल्यात. असं बॅटल सुरूच आहे सध्या. करण काळन असं म्हणतायत की तुला उत्तर मी सेकंड इनिंग मध्ये देतोय असं, आणि त्या उत्तरांची मी वाट बघीनच. माझ्याकडे देखील 2 इनिंग्स आहेत अजून, आणि 2 इनिंग्स मध्ये तुम्हाला देखील उत्तर मिळतील सर. तर लक्ष आहे 59 स्पर्धा अगदी महत्वाची आपण पाहतो. आदिवासी प्रतिष्ठान कळंब आयोजित क्रिकेटची स्पर्धा दिवस पहिला, आणि पहिल्या दिवसामध्ये चांगला खेळ, क्वालिटी क्रिकेट आणि तितके चांगले प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. आणि सर्व पाहुणे मंडळी देखील इथे मात्र उपस्थित झाले, सर्वांचं मनपूर्वक आभार. 59 लक्ष आणि करतोय कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन आणि इन्व्हाइट करतोय करण कांसर यांना. थँक्यू. थँक्यू सो मच मयूरजी भोईर. बरीचशी चर्चा एम आय अगेन्स्ट जी मॅच झाली SRH यांच्यामधली, आणि खरं तर समालोचकाचं काम असतं. बरेचसे विषय त्यांना छेडावे लागतात, बऱ्याचशा विषयांची त्यांना सावरासावर करावी लागते, आणि हे सर्व करत असताना हेच प्रेक्षक आपल्याला ऐकत असतात. सो त्यांना सुरू असलेल्या मॅचच्या दिशेने देखील त्यांना नेणं हे देखील आपलं काम आहे. रोहित शर्मा हार्दिक पांड्या ही रायवरी कशामुळे सुरू झाली, जेव्हा खरं तर MI मॅनेजमेंटने हार्दिक पांड्याकडे रोहित शर्माला वगळून कॅप्टनशिप दिली तेव्हा झाली सुरू. प्रत्येकजण नाराज होता, कारण एका बाजूने MS धोनीने नेतृत्व सोडणं आणि ते एका यंगस्टरकडे देणं म्हणजेच ऋतुराज गायकवाडकडे ही फार मोठी बाब आहे आणि ती वेगळी गोष्ट आहे. दुसऱ्या बाजूने रोहित शर्माकडून कॅप्टनशिप घेणं आणि हार्दिक पांड्याला देणं एक वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे रोहित शर्माचे फॅन जे काही जगभरात आहेत, भारतामध्ये मोस्ट ऑफ रोहित शर्माचे फॅन आहेत हार्दिकच्या फॅनपेक्षा. त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी होती. पप्पूचा पावपाक लॉंग ऑन पार, पहिला षटकार. पहिल्या मॅच पासून पहिले मॅच देखील तू बघितलं असेल, फर्स्ट ओव्हर हार्दिकने टाकली होती. कसं असतं, एखादा कर्णधार त्या कर्णधाराकडे जेव्हा जेव्हा टॉप क्लास बॉलर असतात पॉवर प्ले मधले, हार्दिकची मोस्ट ऑफ लेंथ हार्ड लेंथ आहे, जो मिडल ऑर्डरमध्ये गोलंदाजी करू शकतो. जसप्रीत नेहमीच तो स्लॉग आणि सुरुवातीला ओपन करत आलेला आहे. त्यामुळे बरेच क्रीडा विश्लेषक हेच म्हणतात की जर तुझ्या पहिल्या 2 ते 3 ओव्हर्समध्ये देखील मार पडल्यानंतर जसप्रीत बुमरा गोलंदाजीसाठी येत नसेल तर मग त्याला स्लॉगमध्ये ठेवून फायदा काय. ऑलरेडी जर 17-16 ओव्हरमध्ये
तुझ्या गोलंदाजांना मार पडून 150 प्लस धाव होत असतील तर बुमरा येऊन नंतर काय करणार आहे? हा मफाका बद्दल आपण चर्चा करूया. इनसाइड आउट चांगला फटका आहे, पुन्हा चार धावांची शक्यता आणि पाहता पाहता चेंडू सीमा पार, पप्पूचा चौकार. मफाका ही प्रीमियर लीग टाटा आय पी एल खेळण्या अगोदर त्याचं वक्तव्य होतं की मी जसप्रीत बुमरा पेक्षा क्वालिटीचा गोलंदाज आहे. क्वालिटी स्वतः सांगून सिद्ध होत नाही, ती तुम्हाला स्वतःला सिद्ध करावी लागते, त्यानंतर लोक तुम्हाला प्रसिद्ध करतात. बुमराने बोलून दाखवलं नाही, त्याने करून दाखवलेलं आहे आणि या पहिल्या मॅच नंतर त्याला समजलं असेल की आणि डेल स्टेनने फार जी साऊथ आफ्रिकेची स्पीड गन आहे, वन ऑफ द फेवरेस्ट अँड फायनेस्ट बॉलर ऑफ द वर्ल्ड स्टेल गन डेल स्टेन, जो माझा आंतरराष्ट्रीय दर्जाचा फेवरेट गोलंदाज आहे आणि तो स्वतः साऊथ आफ्रिकेचा आहे आणि लगेचच त्याने ट्विट केलं होतं की आता मफाकाला समजलं असेल अंडर 19 मध्ये केलेली गोलंदाजी आणि एका इंटरनॅशनल प्रो लीग मध्ये केलेली गोलंदाजी. लॉफ केलाय, लॉंग ऑन द फील्डर अजय, ओहो चुकी झाली आहे, पडल्या बरोबर चेंडू उसळला आणि लॉंग ऑन पार, पप्पूचा चौकार. वेग प्रचंड आहे, वेग प्रचंड आहे सध्या तरी धावसंख्येचा, वाऱ्याचा वेग आहे, धावांचा वेग आहे, लक्ष आहे 59. सवानला चोख प्रत्युत्तर दिलंय, पप्पूचे पावा पॅक फटके. पहिल्या तीन बॉल मध्ये दोन चौकार एक षटकार. ऑन साइडला पुन्हा एकदा वाईस लॉंग ऑन, अजय साठी चेस मोठी आहे, धावलाय चांगली फिल्डिंग, थ्रो करेल तोपर्यंत मिळतात त्या दोन धावा आणि या दोन धावांचा साह्यानं धावसंख्या जर आपण बघितली तर ती आपल्याला पाहायला मिळते 16. 16 धावा धावा फलकावरती पहिल्या चार बॉल मध्ये. चांगली बॅटिंग पप्पू वानेची, सुरुवात फार अपेक्षित होती कारण मोठ्या टोटलला चेस करत असताना मेंटली प्रेशर असतं, ते प्रेशर बाजूला करून पावा पॅक पप्पूची पावा पॅक बॅटिंग. राईट झाला बॉल, फुटवर्क नव्हता, फटका खेळत असताना व्यवस्थित ऑफस्टमचा बाहेर, वाईड ऑफ ऑफस्टम, हार्ड लेंथ होता, बाउन्सर होता. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 16 धावा. हे ज्या यावेळेला संधी असेल, बॅकवर्ड स्कोर एक फिल्डर डाऊन दी बॉल, वेल जज कॅच, जाता जाता आशुतोष चव्हाणने विकेट मिळवली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 16 आणि 16 ला बसलाय तो पहिला धक्का. चला आपण वळूयात पुन्हा एकदा एम आय अगेन्स्ट एसआरएच कडे. एक मॅनेजमेंटचा निर्णय चुकल्यानंतर फॅन्समध्ये कशा पद्धतीने ट्रोलिंग केली जाते या गोष्टी आता एम आय मॅनेजमेंटला देखील समजल्या असतील. हार्दिक एक खेळाडू म्हणून चांगला आहे, ज्याचा तो जो तसा त्याचा खेळ आहे कारण जी बॅटिंग आहे त्याची, ती जी बॉलिंग आहे ती फार चांगली आहे, पण ॲटिट्यूड माणसाचा नडतो बऱ्याच वेळेला, कदाचित त्या गोष्टी असाव्यात त्या बाबतीत आणि त्यामुळे हार्दिकला ट्रोल केलं जातं. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 16 धावा. हे प्रत्येकाचं मत असतं, आय पी एल सुरू होते तेव्हा प्रत्येकजण मुंबईमध्ये राहणारा मुंबई इंडियन्सचा फॅन नसतो कारण त्याचा एखादा आवडता खेळाडू ज्या टीममध्ये खेळतो तो त्या टीमचा फॅन होतो. आर सी बी इतक्या वर्षामध्ये जे त्यांच्या टीमला जमलं नाही ते विमेन्स टीमने केलं, पण आजही विराट कोहलीचे बरेचसे चाहते आहेत आणि आर सी बीचे देखील बरेचसे चाहते आहेत. जेव्हा क्रिस गेल होता, ए बी डी होता, तेव्हा जमलं नाही, आता एकटा विराट काय करणार आहे. कालच्या मॅच मध्ये तेच म्हणाला विक्रमादित्य सुनील गावस्कर, काल विराटचं खरं तर शतक होतं पण 80 वरती त्याला थांबावं लागलं कारण त्याला 7 दिले नाही त्याच्या बॅटिंग ऑर्डर ने. सतरा धावा, माळी आलेला आहे, माळीच्या विरुद्ध तुम्ही अटॅक केला तर या धावा बनू शकतील. थोडस फंबल झालंय पण सहसा विनीत माळी तुम्हाला मोठे फटके खेळू देणार नाही कारण भिवंडीचं क्रिकेट ज्या वेगाने डेव्हलप होत आहे हे सर्व यंगस्टर निशांत विनीत अलचय आपण पाहतोय आणि भिवंडी क्रिकेट एक गोष्ट मला फार आवडते, भिवंडी क्रिकेटची ओ स्लॉट मध्ये होता शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द डे आय एस पी एल मधला 9वा होता षटकार. द्यायचे का 9 दोन?
25 धावा धावफलकावरती आहेत. भिवंडी क्रिकेटची एक गोष्ट मला आवडते की भिवंडी क्रिकेटमध्ये ग्रामीण सोबत तुम्हाला सिटी इमर्जिंग आणि सिटी क्रिकेट पाहायला मिळतं, त्यामुळे व्यवसाय खेळाडू भिवंडीमधून जास्तीत जास्त घडतात आणि खेळाडूंना त्या खेळण्याचा मोबदला देखील मिळतो. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आपण म्हणतो शिस्तीसाठी ओळखलं जातं, ग्रामीणचे खेळाडू जरूर शिस्तप्रिय क्रिकेट खेळतात. या ओव्हर नंतर तुम्हाला पाणी मिळेल जरूर. कॅप पाहिजे का? धावा धावफलकावरती पाहायला मिळतात सध्या 25. ओ पुढे आलाय, पण या वेळेला फार लांब ठेवलं चेंडूना विनीतने. डॉट बॉल युग इलेव्हन आणि समता इलेव्हन. कॅप्टन येऊन थांबा आपण, यानंतर आपल्याला ड्रॉ करायचा युग इलेव्हन समता इलेव्हन. हॉट लेंथ पंच केलाय वाऱ्यासोबत, संवाद सुरू आहे चेंडूचा आणि तो बोलता बोलता गेलाय मिड विकेटच्या बाहेर. षटकार आठ चेंडू अजून या मॅच मध्ये, 28 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या दर्शन इलेव्हनला. षटकारांचं दर्शन वारंवार घडत राहिलं तर दर्शन इलेव्हन पुढे जातील या मॅच मध्ये. आठ बॉल 28, पाहुयात काय घडतंय. ऑनसाईडला माळ्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेग मध्ये फिल्डर ब्रॅकेटचा प्रयत्न फसला, विनीत बॅक करेल. मी इथे सिंगल, सिंगल ने धावसंख्या पोहोचली 32 वरती. बॉल शिल्लक आहेत आता 7 आणि 7 बॉल मध्ये, 27 धावांची देखील गरज आहे. माळी कोला टाकला, ओ कॉट अँड बोल्डची संधी होती मात्र इथे आलाय तो. डॉट बॉल या आउट अंपायर, डॉट बॉल. सो इथे दोन ओव्हरचा खेळ संपला, 32 धावा धावफलकावरती, 59 चेस मध्ये बॉल उरले 6 आणि 6 बॉल, 17 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. बॅटिंग माफ करा 27 धावांची गरज आहे या मॅच मध्ये दर्शन इलेव्हनला. सहा चेंडूंमध्ये आता या मॅचमध्ये आपण पाहतोय बनवायच्या त्या जुनी 27 धावा आणि गोलंदाजीसाठी आलाय गौरव सासने, ससाणे माफ करा. कोला युग इलेव्हन आणि समता इलेव्हन तयार राहा. कॅप्टन आपण येऊन तांबा ड्रॉ करायचा आहे नंतर. ऑफ समसा बाहेर, कॉट बिहाइंड द विकेट, फलंदाज बाद. बत्तीस धावा धावफलकावरती आहेत, बॉल शिल्लक आहेत अजून या मॅच मधले ते 5 आणि 5 चेंडूंमध्ये बनवायचा दावा. 27 स्ट्रेट बॅट लॉफ केला, ओव्हर टू बॉलर हेड, षटकार.
21 पाहिजेत, 21 रन आता हेच आणि मनामध्ये हाच विचार करायचा. 3 षटकार कमीत कमी. ओहो आला आतमध्ये पण बाहेरून आला. इट इज व्हाइट बॉल, इट इज व्हाइट बॉल. पाहिजे आता 20 बॉल शिल्लक आहेत ते 4 चार चेंडू 20 धावांची गरज. 3 षटकार आणि एक डबल ही चालेल. 2 षटकार 2 चौकार देखील चालतील. खोला टाकला एज या वेळेला. ओहो याचा आता फटका बसणार आहे बिकॉज 3 बॉलचा खेळ शिल्लक आणि 3 मध्ये 18 आता 19 उरले असता आता 18 पाहिजेत. आणि स्ट्रायकिंग एंडला पुन्हा तोच येतोय रवी. मागच्या मॅच मध्ये समता 11 रवीने दमदार परफॉर्मन्स केला होता. 47 या रवीने जर मारले 3 षटकार मॅच असेल दर्शन 11 ची. टॉप एज विकेट कीपर चव्हाण आशुतोष पकडलाय जेल फलंदाज बाद. युग 11 समता 11 कॅप्टन येऊन तांबा ड्रॉ करायचा आहे. युग 11 समता 11 आणखी एक इन स्विंगर येतोय डॉट बॉल. अपग्रेड दिल दर सगळ्या ह्याला. सो अर्थातच डॉट आलाय. अभिनंदन टीम फ्रेंड्स 11 नवापाडा या मॅच मध्ये ते जिंकलेले आहेत आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात विनीत माई. 11 चेंडूंमध्ये 34 धावसंख्येची त्याची इनिंग राहिली या मॅचमध्ये. सलग दुसरा मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अगोदर दर्शन 11 कॅप्टन आपण आपला सन्मान होईल. दर्शन 11 कॅप्टन या. दर्शन 11 कॅप्टन या. युग 11 समता 11 फ्रेंड्स 11 कॅप्टन या. दर्शन 11 कर्णधार अगोदर आपण आपला सन्मान होईल या ठिकाणी.